आणि किती धावसंख्येचं आव्हान दिलं जाईल जे शिल्पा सोनटक्के संघाच्या माध्यमातून हे मात्र पाहावं लागेल. गती परिवर्तन, चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय की नाही हे मात्र पाहावं लागेल. अतिशय चतुरास्त्र गोलंदाजीचा वापर केला जातोय. ज्या वेगाने येतोय त्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर करतोय. चेंडू थोडेसे हळुवार गतीने येत आहेत आणि फलंदाजाची मात्र काहीशी थोडीशी भंभेरी उडताना पाहायला मिळते. चेंडू वेगाने येतोय की सावकाश येतोय हा मात्र प्रश्न पडलाय. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा गती परिवर्तन, निघून जातोय चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू अखेरी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ती स्थिरावलेली आहे 28 या अंकावरती. जेव्हा आपण खेळायला खेळपट्टीवरती जाऊ तेव्हाच आपल्याला समजेल की कशी गोलंदाजी होते. इथून बसून अनुमान लावणं ही सोपी गोष्ट नाहीये, कारण की खेळणाऱ्यांनाच माहिती आहे आणि त्याला एक म्हण आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या आहे फलकावरती 28 या अंकावरती, 28 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र फ्रंट फुटचा चांगला वापर, पण बॅट आणि बॉल मधला जो ताळमेळ आहे तो संपर्क होऊन दिला नाही तो निखिल याने. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र स्वप्नील थोडासा नाराज होतोय फलंदाजावरती, मयूर याच्यावरती खूप नाराज होतोय. असे फटके खेळण्याकरता सरळ बॅटचा वापर होणं खूप गरजेचं आहे, तो वापर कुठेतरी चुकतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. सलग चार चेंडू निर्धाव येणं स्लॉग ओव्हर मध्ये सोपी गोष्ट नाहीये. हे समीकरण सोपं नाहीये. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय आणि इथून मात्र चेंडू निघून जाईल तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा बोट आकाशात वर, गडी बाद, विकेटचं पतन होईल. पाहायला मिळेल का गोलंदाज निखिल बॉलिंग मार्क वरती आहे, कशा रीतीने गोलंदाजी करतोय हे आपण पाच चेंडू वरती पाहिलं. पण आता मात्र त्याचा सामना होणार आहे तो स्वप्नीलशी. स्वप्नील डॉट बॉलची वसुली करेल का हे मात्र पाहावं लागेल. हवेचा झोत थोडासा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना शेवटचा अखेरचा निर्वाणीचा महत्वाचा अतिमहत्वाचा चेंडू हाताला जातोय निखिलाच्या माध्यमातून. आणि हा सुद्धा डॉट, फर्स्ट मेडन ओव्हर निखिलाच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत निखिल करता. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतली, क्या बात आहे, लाजवाब. अतिशय सुरेख गोलंदाजी. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 28 या अंकावरती. जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे आणि या 29 धावा पहिल्या दोन षटकामध्ये किती धावसंख्येची मजल मारली जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील. दीपेश पाटील ज्याकडे पोहोचण्यापूर्वी आम्ही पोहोचतोय डिजिटल